नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रो वनच्या बळीराजा जागा हो या खास सिरीजमध्ये तुमचं स्वागत. मागच्या 32 वर्षात कृषी क्षेत्राचा राष्ट्रीय सकल उत्पन्नातील म्हणजेच GDP वाटा 35% 15% आल्याचं केंद्र सरकारनेच मान्य केलं आहे. लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळं शेती क्षेत्राचा घटता आलेख अनेक प्रश्न निर्माण करणार आहे. एकीकडे औद्योगिक आणि सेवा क्षेत्र आघाडीवर असताना कृषी क्षेत्राचा हा उतरता आलेख चिंतेची बाब आहे. पण याला जबाबदार कोण? तर सरकारचा ठोस धोरणांचा अभाव. देशात 1990 नंतर खाऊजा म्हणजेच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं वारं वाहू लागलं. त्यामुळं एका खुल्या अर्थव्यवस्थेकडे आपली वाटचाल होऊ लागली. नवीन उद्योग व्यापार सुरू झाले. अत्यंत कमी काळात सेवा क्षेत्रानं मोठी झेप घेतली. सरकारनं या दोन्ही क्षेत्रात गुंतवणूक वाढीला पोषक वातावरण निर्माण करून दिलं. जमीन, वीज, पाणी आणि त्यासाठी लागणारे अन्य संसाधनं सहज उपलब्ध होतील यासाठी विशेष प्रयत्न केले. देश स्वतंत्र झाला त्यावेळेस GDP 55% वाटा शेती क्षेत्राचा होता. औद्योगिक भरभराट व्हायला वेळ होता, पण हळूहळू चित्र बदललं. का बदललं? तर सरकारच्या उदासीन आणि अविवेकी धोरणांमुळे. कसं ते थोडंसं समजून घेऊ. कृषी क्षेत्राची तुलना अन्य औद्योगिक आणि सेवा क्षेत्राशी थेटपणे करता येत नाही, पण मागच्या 32 वर्षात शेती धोरणांच्या पातळीवर पोकळीच अधिक जाणवते. 1990 साली शेती क्षेत्राचा GDP वाटा 35% एवढा होता. तोच 2022-23 मध्ये 15% आला. सरकार कुणाचंही असो, शेती क्षेत्रातील बदलांना, धोरणांना फारसं गांभीर्यानं घेत नाही असंच या आकडेवारीहून तरी दिसतं. GDP वाटा वाढवण्यासाठी सरकार काय करतं याचं उत्तर कृषी मंत्री मुंडा यांनी फारच उथळ दिलं. ते काय म्हणाले? तर सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी PM Kisan योजना 2019 मध्ये सुरू केली आहे. त्यातून काय होतं? तर वर्षभरात 6,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. सरकारनं कृषी उत्पादकता वाढवणं, संसाधनाचा वापर कार्यक्षमता वाढवणं, शाश्वत शेतीला चालना, पायाभूत सुविधांचं बळकटीकरण आणि शेतकऱ्यांना योग्य भाव सुनिश्चित करणं यासाठी योजना, सुधारणा आणि धोरणं आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं या सगळ्या बाबी केल्याचं या मंत्र्यांनी सांगितलंय. खरं तर केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराच्या अगदीच उलट जमिनी वास्तव आहे. काय? तर केंद्रीय कृषी मंत्र्यांचं ऐकून कुणाला असंही वाटेल की सरकार इतके सगळे प्रयत्न करत असूनही शेतकऱ्यांमध्ये क्षमता नाही, त्याच्यामुळेच GDP मधला टक्का काही वाढत नाही आहे, तर तो उलट उलट घटतोय. तर त्यांना मला एक आठवण करून द्यायची आहे. एक काळ असा होता की देश अन्नधान्यासाठी परावलंबी होता. देशाच्या तत्कालीन पंतप्रधानांना एक दिवस उपवास करण्याचं आवाहन जनतेला करावं लागत होतं. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं एक पाऊल पुढे टाकलं, तर शेतकऱ्यांनी 4 पावलं पुढे टाकली. त्यातूनच या देशात हरित क्रांती झाली. त्याचीच फळं तुम्ही आम्ही आज चाखतोय. त्यामुळं त्या संभ्रमात न राहिलेलंच बरं. आता जमिनी वास्तव काय? तर सगळ्या प्रमुख पिकांची उत्पादकता अजूनही जेमतेमच आहे. कागदोपत्री तेवढी उत्पादकता वाढल्याचं दाखवलं जातं. देश भौगोलिकदृष्ट्या असमान आहे, त्यामुळे उपलब्ध संसाधनाचा वापर करायला सगळ्यांना मर्यादा येतात. त्यासाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागेल. पायाभूत सुविधांची अवस्था तर फाटक्या गोधडीसारखी आहे. एक बाजू उसवली की दुसऱ्या बाजूचं तोडून फाडून कुठून तरी त्याला ठिगळ जोडायचं यावरच सरकारी भर आहे. शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवायची तर त्यासाठी सरकारलाही पुढाकार घ्यावा लागेल. आता यावर कुणीतरी असंही म्हणेल की 3 कृषी कायदे याच गोष्टींसाठी केंद्र सरकारनं आणले होते, पण शेतकऱ्यांनीच त्याला विरोध केला. तर कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत सरकारच्या नियतीत खोट होती हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. शेतकरी हितापेक्षा कॉर्पोरेटची घरं भरण्याचा डाव त्यामागे होता, हेही तितकंच सत्य आहे. त्यामुळं भविष्यातही शेती क्षेत्रात सुधारणांसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय सरकारपुढे पर्याय नाही आहे. कारण सुधारणा घडवून आणता येत असतात, बळजबरी न थोपवता वा लागता येत नाहीत, हेच त्याचं बेसिक तत्व आहे. पण असो, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना योग्य भाव सुनिश्चित करणं असं एक विधान या उत्तरात केलंय. त्यातून त्यांना काय अपेक्षित आहे? तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळणं, आणि तसा तो मिळत असल्याचा त्यांनी दावा सुद्धा केलाय. पण वास्तव काय? गहू निर्यात बंदी, तांदूळ निर्यात बंदी, कांदा निर्यात बंदी, साखर निर्यातीवर बंधनं घालणं, इथेनॉल निर्मितीचा लगाम आवळणं, खाद्यतेल आयात करून तेलबियांचे भाव पाडणं, कडधान्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं, या सगळ्या शेतकरी विरोधी धोरणांच्या मदतीनं शेतकऱ्यांची माती करणं, यातून शेतकऱ्यांना योग्य भाव नेमका मिळणार कसा हेच मला विचारावंसं वाटतं. अशाच पद्धतीचा फरक केंद्र सरकारच्या कथनीत आणि करणीत कायम आढळत राहतो. मग GDP शेतीचा टक्का नेमका वाढणार कसा? सरकार कायम शेतकरी विरोधी धोरणं राबवत आलंय. GDP शेतीचा टक्का घसरणं एका अर्थानं सरकारच्या या उदासीन आणि शेतकरी विरोधी धोरणांचंच फळ आहे. वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून निवडणुकीत भलेही मतं मिळवता येतील, पण
GDP टक्का मात्र वाढवता येणार नाही. आपल्याकडे म्हणतातच ना, सगळी सोंग करता येतात पण पैशाची सोंग मात्र करता येत नाहीत. त्यामुळेच सरकारनं आता तरी आपलं झोपेचं सोंग सोडून द्यावं हीच अपेक्षा. या माहितीसोबत, या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? GDP घटता आलेख याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्या समोर घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू, तोवर काळजी घ्या.